सेलू इथले शिक्षक योगेश ढवारे यांना एकीएस फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. सेलू इथले श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील सहशिक्षक योगेश ढवारे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्कार खास व्हर्च्युअल ऑनलाईन लाईव्हच्या कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला. जगभरातील 110 देशातील 12,800 शिक्षकांमधून महाराष्ट्रातून योगेश ढवारे यांची निवड करण्यात आली. हे विशेष, 110 देशात हा कार्यक्रम लाईव्ह पाहिला गेलाय. योगेश ढवारे यांना याआधी देखील विविध स्तरांवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. योगेश ढवारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा पुरस्कार शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, संचालक मंडळ आणि आई वडिलांना समर्पित करत आहोत. या पुरस्कारातून प्राप्त झालेली 21,000 रक्कम शाळेतील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सिस्टीम उपलब्ध करून जगभरातील 110 देशांमधील शिक्षकांशी स्काईपद्वारे जोडण्याचा उत्तम मानस त्यांनी व्यक्त केला. योगेश यांना चांदीची शिल्ड, रोख 21,000 रुपये आणि प्रमाणपत्र हे काही दिवसातच ऑनलाईन येणार आहे. योगेश यांना ई सर्टिफिकेट कालच मेलद्वारे प्राप्त झालं असल्याची माहिती कळून येत आहे. नमस्कार, सर्वप्रथम माझं नाव सांगतो, योगेश बळीराम ढवारे, सहशिक्षक केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू. नुकताच एकेएस फाउंडेशन एज्युकेशन फाउंडेशनचा पुरस्कार म्हणजेच ग्लोबल टीचर पुरस्कार 20 डिसेंबर रोजी ऑनलाईन व्हर्च्युअल प्रोग्राममध्ये मला मिळालेला आहे. विशेष म्हणजे मी केलेल्या इनोव्हेटिव्ह म्हणजेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आजवर केलेल्या कामाची ही एक मला पावती मिळालेली आहे. आजवर मला 31 विविध राज्यस्तरीय पुरस्कार व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार आहेत. परंतु ह्या पुरस्काराची जी ऊर्जा आहे ती निश्चित मला येणाऱ्या काळामध्ये चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरित करणार आहे. खालिद नाज, SBN मराठी, परभणी.